नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. दुपार झाली, जेवण झालं का नाही सगळ्यांच? काका आता आहे ना, तुम्हाला सांगते, खिडकीवाल्या यायच्यात ना, तर तुमचं दाजीच चाललंय कलर द्यायचं, ती बाहेरून राहिलेलं ते काय केलं माहिती का तुमच्या दाजींनी? डांब डवक हल्ल्या तया. त्या दिवशी तसंच केलं बरं का, मला डबल काम करायला लावलं होतं. बर चला असं ते भावाने बोलून चालू केलंय नाही. हा कोणतं काम करायला लावलंय नवऱ्याला, नीट केलंय असं झालं नाही. हा ठीक आहे, ह्या दोन खिडक्या आहेत ना, थांबा एकच मिनिटं शिवानी आली आहे, थांब मग तुझ्या संगत बोलू. बघा ही जी खिडक्या आहेत ना हॉलच्या, ह्या हॉलच्या खिडक्यांना सुद्धा डांब डवक मी क्लिअर केल्या परत, आणि तुमच्या दाजींकडून ही क्लिअर करून घेतली खिडकी, आतून डांब डवक दिलं होतं. तर आता खिडक्या बसल्या परत कलर देता येणार नाही भाऊ बहिणींनो, बरोबर का नाही? तर तुमच्या दाजींना म्हणलं कुठं कुठं राहिलंय बघा, आणि डांब डवक हाणलेलं ते क्लिअर करून घ्या. आता खिडक्यावाल्यांना केलता बरं का, मी सकाळपासून 2-3 वेळा फोन केला भाऊ बहिणीनं, मी काय पडू देत नाही, काम होऊस तर माणसाने विचारच केला पाहिजे की बाबा काय आपण पटकून हे काम करून दिलं पाहिजे, असंच असतंय माझं भाऊ बहिणीनं. आता चला शिवण्याचं काय आहे का, कोणाचं चित्र आहे? आमच्या घातलं श्रावणीचं. हा बघा, श्रावणीचं चित्र काढलंय तिच्या वर्गातल्या तिने. अशी दिसते काय तुमच्या वर्गातली श्रावणी? हे साळ्याचे फराक का तुमचे? बघा आता हे शिवणी श्रावणीला बघून काढलंय वय तो. तिचं चित्र आहे ना वर्गात काढलेलं असं ना. बघा शिवण्याने चित्र काढलंय बघा. हे कुणी काढलंय? कुणी काढलंय हे? तू काढलंय का? आता परत काढायचे मी. कसं आलंय? चांगलं आलंय, बघून काढलंय काय? आता किती काढायचे हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे बघा, हे कोण आहे? मी आहे का काय? कोण आहे सांग की? मी अयो मग कोण आहे? कोण आहे सांग? दुसरी बाया काढली. पण ती कुठली आहे काय? श्रीगोंद्यातली. श्रीगोंद्यातली आहे वय? स्टँडवर बसलेली बघितली होती का काय तू? म्हणजे तू गावात बसलेल्या बाया, श्रीगोंद्यातल्या टेंट वरल्या बाया सगळ्यांची चित्र काढते का काय? काय भाऊ बहिणीनो बघा काढते. बघा ताई जी चित्र काय, मी नाही काढलं, ही पिलुताईने काढली. पिलुताई ही बादली मीच काढल्या वाणी झाली, मीच काढली ही. हा असं चाललंय शिवण्याचं चितार. ही झाड आणून ठेवले ती मी इथं सकाळी. काल तुळशीसाठी कट्टा केलाय भाऊ बहिणीनं, ती काय तिथं मी पिशीचा केला, शिवण्याने ठेवलंय त्याच्यावर झाड. ती काय करायचं त्याच्यावर? मला तुळशीचं वृंदावन बनवायचंय, म्हणजे पायऱ्याच्या उजव्या साईडला. ही काय इथं पायऱ्या, आपल्या पायऱ्याचं ग्रेनाईट होगा असं टाकलेलं आहे. कसा आहे कलर बघा, आणि ह्या साईडला तुळशीचा कट्टा. तर कसं वाटतंय, ही झाडं आणून ठेवले ती मी सकाळी, तिकडं नेऊन ठेवली ना सगळी झाडं. अजून पसारा काय आणला नाही घरात लावायला बरं का. हो का, हिथं झाड हिथं एक ठेवलंय, हिथं एक ठेवलंय. हो का, कसे आहेत फुलं? हे लावलं होतं तिथं गुलाबाची. गुलाबाला मी बऱ्याच काळ्या येते त्या बरं का त्या, पण ती काय झालंय जरा शिमिटाने लय तरी पण खराब झालंय ती झाड. एकच नंबर हो का आता दिसायला लागलंय.
हां दाखव दाखव किती ग्रायलाय दाम डोकच खाल्ले होता ना दाम डोकच दाम डोक काय झाली पुढे मुळे वर्ष ग्रायला आधार दिसले नाही ना हां मला माहिती होतं झालती कारागिरी कारागिरीन होय लय भारी वाटतंय आता एकच नंबर आहे शिवने इकडे ही काय एकच नंबर ही बेडरूम मधन किचन दिसतंय ना आता बेडरूमला दरवाजा किचनचा बेडरूमचा दरवाजा इकडं हॉलचा अजून लय सजवायचंय भाऊ बहिणींनो घर आपलं आपलं घर सजल्यावर बघा ना अजून कसं दिसतंय नादच खुळा खुळखुळा बॉक्सची फरशी ही तर बघितली ही बेसिन ही बसवून घेतलंय मी हे काय आहे का नाद खुळा केलाय हे काय इकडं ती टाकून घेतलंय इथं काय म्हणतात त्याला हे टॉन फिटवर ठेवाय इकडं मी केलंय इकडं मी असं केलंय हो का शॉवर फ्युअर सगळं करून घेतलंय आता पुरीला टेन्शनच नाही पुरीला टेन्शन नाही की ठेवलं लय भारी केलंय आता आणि लय भारी पण वाटतंय अहो भावा बहिणींनो काय सांगायचं तुम्हाला लय मस्त वाटतंय हे काय किचनची खिडकी त्या दिवशी बसून किचनवर मेलेला आहे कलर भाऊ बहिणींनो बघा आता राहिलेलं तुमच्या गाडीचं चाललंय का म्हणजे देहाचा कलर बाहेरून बाहेरून होत तुमच्या गाडीकडे आतून माझ्याकडे होत म्हणजे आतल्या आतल्या साईडने मेलेला आहे खिडक्यांना रंग आणि बाहेरल्या साईडनं तुमच्या दाजीने दिलाय बघा मग कस काय दिला म्या रंग लय भारी हा तर चला आता खिडक्यावाली येते फोन करू करू जेम केली मी खिडक्यावाल्यांना डुगडुग्याचा आवाज येतोय आलं काय का डुगडुग नाही बाई आल्या खिडक्या आल्या भाऊ बहिणींनो चला आता आपल्या घराच्या खिडक्या आल्या उजेड हाय तुम्हाला कस काय खिडकीचा कलर दिसत ना वो गोल्डन बघू खिडक्या सगळे खिडक्या आल्या आपल्या खिडक्या गोल्डन कलर चॉईस केला होता भाऊ बहिणींनो मस्त असा आहे ना गोल्डन कलर एकच नंबर दिसत होता पण आता बघू खिडकी लावल्यावर कसा दिसतोय खिडकीचा कलर दीड म्हणता म्हणता उद्याचा दीड वाजला असता दाजींची तुमच्या खिडक्या पुसायची तयारी चालू झालेली आहे तर एकच नंबर अशा खिडक्या आलेल्या आहेत भाऊ बहिणीनं आपल्या दाखवते मी तुम्हाला कशा आहेत हो का अशा अशा कलरच्या अशा खिडक्या आणल्या आपण अशा कशा आहेत खिडक्या तुम्हाला दाखवते मी एकच नंबर डिझाईन चॉईस केली का नाही इथं पुसाव कशी काय दिसल खिडकी तीन चार वय दाखवत तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने कशी दिसती कशी दिसती डिझाईन बरी खिडकी मस्त खिडकी आहे
مطرل كاراو لاغل كاي كيچن ورل سلاتا خيدكي بسوائزا كام صالو هنر هاي دروازة پن آن لیا دروازة داخل تي تمالا خسكا ايتو تي هاي برس دروازة آن لیا تويلت باتروم لا بس اولي كاكا لقيت شوانيا يلا كيركي بغايلا خلاص بس ¿Qué tal, Lila? ¿Qué tal? ¿Qué tal? ¿Qué tal?
कशी आहे बसावली वाह बहिणीनं ह्याची खिडकी बघा कशी आहे तसं गं बाय तसं नाही आम्हाला काही अडायला माहिती येड्याला माहिती होय मस्त असा कलर फिलर देऊन खिडक्याला घेतला होता आधीच नको बाय हात लावून घेतलं संध्याकाळ दोन तरी काजा लावला
काय आता आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आपण काय सांगू शकत नाही. बारीक बारीक लक्ष द्यावं लागतंय काय काय नाही भाऊ आपल्याला माहितीच नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळे आपण नाही काय सांगू शकत. थोडी बसली आता काय बाकी माहिती भावा ना बहिणी कलर कलरचं बघू आता कलर एकदा चला भाऊ बहिणीनं चालल्यात बसवायच्या खिडक्या बघू पूर्ण बसवल्याच्या नंतर तर मी दाखवीन तुम्हाला कश काय बसवले ती होय पूर्ण बसवल्याच्या नंतर तर दाखवली आतली साडी एकदम भारी दिसाय लागलंय आता चला मग भाऊ बहिणी ना पूर्ण खिडक्या ही बसून झाल्या टाकेन तुम्हाला व्हिडिओ मी मस्त असा बनवून घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. शिवन्या कुठे गेली शिवन्या इकडे या चल दरवाजे मी बसवायचेत ना आता दरवाजे मी बसवल आज बसवू काय गाडी आहे त्यांची इथं मस्त अशा आपल्याला काय माहिती नाही घेतलं एवढं बघू काढायला लावायला मला तर मुतल्यावानीच होत आहे भाऊ बहिणी ना मला काय जमल हळू हळू चला बाय बाय.